नमस्कार। अभ्यासावर बोलू काही हे टायटल तुम्ही बघत आहे। अभ्यासावर बोलू काही म्हणजे काय मित्रांनो, की MPSC, UPSC, STI, PSI, ASO, TCS, IBPS, स्कॉलरशिप, नवोदया, वेगवेगळे जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेला येणारे जे प्रश्न असतील, MCQs असतील, त्या MCQs वर आपल्याला चर्चा करायची आहे। आणि ही चर्चा करत असताना जास्तीत जास्त प्रश्न कसे कव्हर करता येतील किंवा असे प्रश्न कव्हर कसे करता येईल की जे परीक्षेला किंवा परीक्षाभिमुख असे प्रश्न आहेत, तेच हे सेशन आहे अभ्यासावर बोलू काही। ठीक आहे, याच्यामध्ये सामान्य विज्ञान असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, असे वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार, म्हणजेच काय अभ्यासाच्या दृष्टीने MCQs पाहणार आहोत। आणि तसंच खाली जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, डाउनलोड ॲप बूस्टर अप एज्युकेअर, आता ॲप आहे बूस्टर अप एज्युकेअर नावाचं, प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात। त्याच्यात वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला बघायला भेटतील, नवोदयासाठी बघायला भेटतील, स्कॉलरशिपसाठी, MPSC साठी, TCS, IBPSच्या पॅटर्ननुसार किंवा पोलीस भरती, असे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला बघायला भेटतील। त्यात सध्या गणित आणि बुद्धिमत्ता हे आपण लॉन्च केलेले आहेत, बुद्धिमत्तेचं लॉन्च केलेलं आहे, गणिताचं 1-2-3 दिवसात लॉन्च होणार आहे, त्याची रेकॉर्डिंग चालू आहे, रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला बघायला भेटतील, कितीही वेळा तुम्ही ते बघू शकतात, व्हिडिओज 4-5 वेळेस तुम्ही बघू शकतात ते व्हिडिओज। ठीक आहे, म्हणजेच काय की तुमची रिव्हिजन पण होईल, कमी पैशात तुम्हाला घर बसल्या व्यवस्थितरित्या समजायला सुरुवात होईल। तर मित्रांनो नमस्कार, मी उमेश पाटील, या सेशनमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करत आहे। आजचा विषय मी घेऊन आलेलो आहे सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान। आणि हे जे प्रश्न आहेत हे MPSC साठी, सरळ सेवेसाठी अतिशय उपयुक्त आहे, आर्मी भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, जेवढे स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी हे उपयुक्त प्रश्न असणार आहेत। ठीक आहे, तर चला तर बघूया आपण। ठीक आहे, पहिला प्रश्न आता बघा, पहिला प्रश्न त्यांनी दिलेला आहे, खालील विधाने लक्षात घ्या, मग विधान दिलेलं आहे, विधान क्रमांक 1 दिलेला आहे, प्राणी फुफ्फुसे, मूत्रपिंड, मोठे आतडे आणि त्वचा यांच्या मार्फत उत्सर्जन करतात, पहिलं वाक्य दिलेलं आहे। दुसरं वाक्य काय दिलेलं आहे मित्रांनो, दुसरं वाक्य दिलेलं आहे वनस्पती बाष्परूपात उत्सर्जन करतात। ठीक आहे, दोन वाक्य दिले, मग खाली त्यांनी दोन वाक्यावर दिलेलं आहे अ आणि ब बरोबर, अ बरोबर ब बरोबर दोन्ही चूक, म्हणजे दोन्ही बरोबर दोन्ही चूक, अ बरोबर ब बरोबर असं दिलेलं आहे। चला पटकन 30 सेकंद देतो तुम्हाला, 30 सेकंदात तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर काय असायला पाहिजे पटकन सांगा 30 सेकंदामध्ये, तसं तर मी उत्तर तुम्हाला दाखवणारच आहे। ठीक आहे, चला मला वाटतं तुम्हाला आलेलं असणार आहे, आपण पुढे सरकूया। ठीक आहे, स्लाइड दाखवतो तुम्हाला, स्लाइड तेच प्रश्न आहे, फक्त उत्तर तुम्हाला इथं तुम्हाला शो केलेलं आहे। काय शो केलेलं आहे उत्तर, तर बघा खालील विधाने लक्षात घ्या, आता ते विधाने 2 दिले होते आणि त्याचं उत्तर दिलं पर्याय क्रमांक 1 दोन्ही बरोबर। ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 दोन्ही बरोबर असं त्यांचं उत्तर दिलेलं आहे। आता दोन्ही बरोबर म्हणजे काय, प्राणी फुफ्फुसे, मूत्रपिंड, मोठे आतडे, त्वचा यांच्या मार्फत उत्सर्जन, उत्सर्जन म्हणजे शरीराबाहेर, शरीराबाहेर, आता जसं उदाहरणार्थ त्वचा आहे, त्वचाच्या मार्फत घाम बाहेर जातो। ठीक आहे, म्हणजेच शरीराबाहेर टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरातील बाहेर जातात, त्याला उत्सर्जन म्हणतो आपण। मग हे कशामार्फत होतात, तर त्यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, प्राणी फुफ्फुसे, तर फुफ्फुसाच्या मार्फत काय होतंय, ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो। ठीक आहे, म्हणजे असे जे अवयव आहेत त्या अवयव कशाला, उत्सर्जनला कारणीभूत आहेत। दुसरा आहे वनस्पती बाष्परूपात उत्सर्जन करतात, बरोबर आहे, वनस्पती बाष्परूपात उत्सर्जन करतात म्हणजे बाहेर टाकतात। ठीक आहे, म्हणून इथं आपल्याला अ आणि ब हे दोन्ही बरोबर मानावं लागणार आहे। इज इट क्लिअर, ओके। पुढचा प्रश्न बघूया आपण, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2, अजून दोन वाक्य दिलेले आहे, दोन वाक्य असं दिलेलं आहे, लाळ अन्नपचनासाठी मदत करते। ठीक आहे, लाळ अन्नपचनासाठी मदत करते, लाळेमध्ये टायलिन हे विकर असते, हे दोन विधानं दिलेले आहेत। आता या दोन विधानामध्ये काय दिलं, परत पुन्हा एकदा दोन्ही चूक, दोन्ही बरोबर, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर असं दिलेलं आहे। 30 सेकंद देतो विचार करायला, प्रश्नाचं उत्तर सांगा, परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो, 30 सेकंद इथं आपण देऊ शकतो, लक्षात यायला लागलंय। चलो 30 सेकंदात उत्तर सांगा, टक 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 टक, 15 सेकंद झाली, चला लवकर फटाफट फटाफट। ठीक आहे, टक 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 झाली 30 सेकंद, आता बघा याचं उत्तर काय, याचं उत्तर बघूया, लाळ अन्नपचनासाठी मदत करते, लाळेमध्ये टायलिन आहे, ह्याच्यामध्ये पण आपण बघायला भेटतोय दोन्ही बरोबर आहे। ठीक आहे, दोन्ही बरोबर आहे, म्हणजेच बघा आता जर विचार जर केला, लाळ ही कुठं असते, आपल्या तोंडामध्ये असते। ठीक आहे, लाळे, लाळेचं काय काम आहे माहिती आहे का, लाळेचं काम आहे की अन्न, जो अन्नाचा घास आलेला आहे आपल्या तोंडामध्ये,
त्याला दाताने बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये मिश्रण कालवायचं. कशाचं? लाळेचं. मिश्रण कालवल्यानंतर ते अन्नपचनासाठी उपयोगी असते. म्हणून मिश्रण कालवल्यानंतर अन्न आपल्या आतड्यांमध्ये गेल्यानंतर त्याचं व्यवस्थित पचन होणं हे त्याचं कार्य असतं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये टायलिन हे नावाचं विकर असते असं आपल्याला बघायला भेटतंय. आता बघा, जर जिभेचं तिथं जीभ असते, बघा लाळ्याच्या तिथं जीभ आपल्याला बघायला भेटते. मग जिभेचा जर मी तुम्हाला आकार काढून दाखवला या पद्धतीने, ही जीभ आहे, ठीक आहे. जिभेचे भाग पाडून दाखवतो मी, हे चार भाग आहेत मित्रांनो, ठीक आहे. हे जिभेचं टोक आहे, ठीक आहे. आता या टोकावर मला एक सांगा, या टोकावर जर आपण अन्न पदार्थ जर शरीरात घेतोय तर टोकावर जे आपण टेस्ट बड म्हणतो आपण, तर जीभ कोणती चव ओळखते टोकावर, लक्षात आलंय, ते आपल्याला शोधायचं. मग की शोधायचं म्हणजे काय काय सांगितलं जाईल तिथं टोकावर कोणतं घेतलं जाईल. मग आले आले आपण पाहुण्याचं स्वागत करतो, म्हणजे गोड असतंय, ठीक आहे. इथं गोड असं आपल्याला बघायला भेटल, ठीक आहे. इथं गोड बघायला भेटल. पाठीमागे गेलं इकडं आंबट आणि तुरट ह्या दोन भागांमध्ये, ठीक आहे. आणि मग भरपूर दिवस पाहुणे राहिले तर आपल्याला बोर होतं म्हणून पाठीमागं कडू, ठीक आहे. हे जिभेचं जर बघितलं गेलं आपलं तर ह्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. क्लिअर होईल. चला, हे झालं तुमच्या लाळेच्या संदर्भात. भरपूर काही गोष्टी आहेत विज्ञानाच्या याच्यामध्ये, जेव्हा विज्ञानाचा कोर्स चालू करेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल, परंतु आता तुर्तास आपण एवढंच बघूया, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आता काय नेमकं आहे. चला, पुढचा प्रश्न आधुनिक आवर्त सारणीवर आहे. पटकन सांगा प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर काय असायला पाहिजे. काय असायला पाहिजे याचं उत्तर पटकन सांगा. बघा प्रश्न काय, आधुनिक आवर्त सारणीत कोणत्या आवर्तनाला लघु आवर्तन म्हटलं गेलं, लघु आवर्तन म्हणजे छोटं आवर्तन म्हटलं गेलेलं, ठीक आहे. कोणत्या याला, मग खाली दिलंय तिसरं आवर्तन, चौथं आवर्तन, दुसरं आवर्तन, पाचवं आवर्तन, त्याच्या खाली ऑप्शन दिलं अ ब ब क अ क आणि ब, ठीक आहे. सरकायचं पुढं. आता याचे उत्तर बघू आपण काय नेमकी भानगड आणि काय आवर्त सारणी ती पण मी समजून सांगणार आहे. आवर्त सारणी तुम्हाला दाखवणार आहे मी. आवर्त सारणीमध्ये काय काय विषय वैशिष्ट्य आहे ते पण मी थोडंफार सांगणार आहे, पूर्णपणे सांगता येणार नाही वेळेच्या अभावी, ठीक आहे. बघा पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ आणि क बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहे म्हणजे काय, तर बघा मित्रांनो त्यांनी काय विचारलेलं आहे. राजाओ काय विचारलंय बबल्या, काय विचारलंय, विचारलं असं आहे की जी आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीमध्ये लघु आवर्तन कशाला म्हटलं गेलं आहे, कोणत्या याला म्हटलं गेलं. लघु म्हणजे काय रे, स्मॉल. हा इंग्लिश मध्ये जे आहेत त्यांना सांगून देतो, स्मॉल, स्मॉलेस्ट नाही, लघुत्तम. लघुत्तम म्हणजे स्मॉलेस्ट, ठीक आहे. स्मॉलेस्ट नाही, लघु आवर्तन कोणतं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. मग आपल्याला बघायला भेटतंय याच्यामध्ये आवर्तन त्यांनी उत्तर दिलेलं पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ आणि क. अ आणि क म्हणजे कोणतं रे, तिसरं आवर्तन आणि दुसरं आवर्तन. म्हणजे पहिलं जे आवर्तन आहे मित्रांनो हे स्मॉलेस्ट आहे, लघुत्तम आहे, ठीक आहे. दुसरं आणि तिसरं हे लघु आवर्तन आहे, ठीक आहे. त्यानंतर दीर्घ आवर्तन आहे, त्यानंतर दीर्घोत्तम आवर्तन आहे, असे आपल्याला आवर्तन बघायला भेटतात. आता बघूया डायरेक्ट आपण याच्यावरच बघूया डायग्रामवर, काय डायग्रामवर काय बघायला भेटतंय, ठीक आहे. बघा याचं उत्तर काय सांगितलंय तर डायग्रामवर बघूया आपण डायरेक्टली डायग्रामवर बघायला भेटल. तर बघा आत्ताच सांगितल्याप्रमाणे मित्रांनो बघा काय सांगितलं त्यांनी, पहिलं जे आवर्तन आहे. आता बघा खरं जर पाहिलं गेलं तर आवर्त सारणीचा अभ्यास करणं हा फार महत्वाचा ठरतोय. आवर्त सारणी मी एके दिवशी तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग करून टाकणार आहे, 4-5 दिवसात किंवा 2-3 दिवसात मी टाकून देत होती, ठीक आहे. पण आता तुर्तास एवढं समजून घ्या, 7 आवर्तन असतात, 7 1 2 3 4 5 6 7 हे 7 आवर्तन आहे. आवर्तन म्हणजे काय रे, आडव्या ओळी आवर्तन, ठीक आहे. उभे असतात त्याला स्तंभ म्हणतात, म्हणजे आडव्या ओळींना इंग्लिश मध्ये आपण पिरियड्स म्हणतो आणि उभं जे आहे त्याला कॉलम्स म्हणतो आपण, ठीक आहे. मग आता आडव्या ओळी आहेत, त्यांनी काय सांगितलंय की बाबा दुसरं आणि तिसरं हे आहे ना, हे याला काय म्हटलं गेलेलं आहे, हे सगळीपर्यंत याला म्हटलं गेलेलं आहे लघु आवर्तन, ठीक आहे. मग बघा मी तुम्हाला आत्ताच बोलल्याप्रमाणे हा जो आहे लघुत्तम आहे, लघुत्तम हा छोटा आहे. पहिलं आवर्तन जे आहे सर्वात छोटं आहे. सर्वात छोटं का बरं आहे, कारण की पहिल्या आवर्तनामध्ये आडव्या ओळीमध्ये फक्त दोनच मूलद्रव्य, दोनच एलिमेंट आहेत, म्हणून त्याला लघुत्तम म्हटलं गेलेलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये 8-8 मूलद्रव्य बघायला भेटतात. बघा 1 2 3 4 5 6 7 8 तिथं पण 8 आहेत, इथं पण 8 आहेत, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्याला लघु आवर्तन असं म्हटलं गेलेलं आहे, ठीक आहे. पुढचं चौथा आणि पाचवं जे आहे, चौथा आणि पाचवं याला दीर्घ आवर्तन म्हटलं गेलेलं आहे,
ठीक आहे, दीर्घ थोडं मोठं आहे, लघुपेक्षा थोडं मोठं आहे, जास्त मूलद्रव्य आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जर बघितलं पुढचं सहावं आणि सातवं याला लघु सॉरी दीर्घोत्तम म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? दीर्घोत्तम. पण दीर्घोत्तम मध्ये जर बघायला गेलं सातवं आवर्तन जे आहे ते अपूर्ण आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये बघा सहाव्या आणि सातव्या मध्ये लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड ही श्रेणी पण इथं बघायला भेटते. म्हणजे इथून इथून ती कट झाली आहे, इथं मांडणी केली, इथून ही कट झाली, इथून मांडणी केली आहे. ठीक आहे, म्हणजे बघा तिसऱ्या आवर्तनाला, अजून एक गोष्ट सांगतो, तिसऱ्या आवर्तनाला प्रातिनिधिक मूलद्रव्यांचं आवर्तन म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, तिसऱ्या आवर्तनात कोणते कोणते मूलद्रव्य आहेत? सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. हे आवर्तनात तिसऱ्या आवर्तनामध्ये प्रातिनिधिक मूलद्रव्य जे आहेत त्या मूलद्रव्यांचे नावं मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता हे झालं आवर्तनाबद्दल. गण काय सांगतं? गण गण काय सांगतंय? शेवटचं जे गण आहे, 18 गण आहेत, टोटल किती आहेत? 18 कॉलम्स आहेत. गण म्हणजे काय? 18 कॉलम, उभे स्तंभ, त्यांना गण म्हटलं गेलेलं आहे. 18व्या गणाला काय संबोधलं गेलेलं आहे? तर नोबेल गॅसेस. ठीक आहे, नोबेल गॅसेस असं ते म्हटलं जातं. का? किंवा निष्क्रिय वायू म्हटलं जातं. निष्क्रिय वायू का? कारण की ते कोणत्याही कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. शेवटच्या कक्षेमध्ये त्यांचं द्विक किंवा अष्टक कंप्लीट झालेलं असतं, म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? नोबेल गॅसेस, शांतताप्रिय, कोणत्याही पदार्थ पद्धतीची रासायनिक अभिक्रिया घडत नाही. लक्षात यायला लागले? चला, तर हे थोडक्यात मी सांगितलंय, अजून पूर्ण मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही आहे. जसं हे फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडिन हे पण आहे हॅलोजन ग्रुप मधले, पण ह्याच्याबद्दल पण मी बोललेलो नाही. बरंच काही बोलण्यासारखं आहे. आता इथं जसं दाखवलंय अल्कली मेटल काय असतात, अल्कलाईन अर्थ मेटल, हे नंतर आपण जेव्हा डिटेलमध्ये बघूयात त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटल. ठीक आहे, चला, तुर्तास एवढं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मी पुन्हा एकदा तेच सांगतोय की बाबा तुम्ही ऍप डाउनलोड करा, अजून प्रश्न बघायचे बरं का आपल्याला, जाऊ नका, स्किप करू नका पटकन, थोडं लक्ष द्या. ठीक आहे, कारण मला सांगणं पण गरजेचं असतंय. डाउनलोड ऍप बूस्टर अप एज्युकेअर, बूस्टर अप एज्युकेअर ऍप डाउनलोड करा. त्याच्यावर वेगवेगळे कोर्सेस आता मी डेव्हलप करत आहे. तुम्हाला खरंच सांगतो 100% याच्यावर, ह्या कोर्सेसमध्ये तुम्हाला बरेचसे उपयोगी असे व्हिडिओज तुम्हाला मी टाकत राहणार आहे. असं काही नाही की आता तुम्ही डाउनलोड केलं आणि त्याच्यात जेवढे व्हिडिओ आहेत तेवढेच बघायला भेटतील, ना, अजून त्याच्यामध्ये ऍड होतील, हे पण लक्षात राहू द्या. ठीक आहे, तर डाउनलोड करा आणि काही शंका असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात किंवा मेसेजही करू शकतात. 8275237849 इथं मी थोडा नंबर लिहून देतो, इथं थोडा झाकला गेलेला आहे. ठीक आहे, 8275237849 हा व्हॉट्सअप नंबर आहे, मला सेव्ह करा किंवा तुमच्या ग्रुप जे असतील त्याच्यामध्ये मला ऍडही करू शकतात तुम्ही. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न मी घेणार आहे, पाच पाच प्रश्न घेणार आहे, जास्त प्रश्न घेणार नाहीये. म्हणजे तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ होतो, लवकरात लवकर बघायला भेटतो, त्याच्यावर डिस्कशन पण चांगल्या पद्धतीने होतं, भरमसाठ घेणार आणि त्याच्यामध्ये डिस्कशन होणार नाही असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे थोडे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मी बनवणार आहे. ठीक आहे, आता बघा, खालील पैकी कोळशाच्या कोणत्या प्रकारात कार्बनचे प्रमाण जास्त असते? आता कार्बन, कार्बन हा चॅप्टर जर हातात घेतला मित्रांनो, कमीत कमी 3-4 तास तर कसेही जातात शिकायला. कार्बन, फक्त कार्बन जरी घेतला तरी, कारण कार्बन हा टेट्रा व्हॅलेन्सी असणारा मूलद्रव्य आहे. टेट्रा व्हॅलेन्सी म्हणजेच काय? की त्याची संयुजा 4 आहे. 4 संयुज असल्यामुळे तो वेगवेगळ्या मूलद्रव्यांसोबत संयोग पावतो, नवीन नवीन कंपाऊंड तयार करतो, नवीन नवीन संयुगे तयार करतो आणि लाखोच्या वर संयुगे त्याचे आजच्या स्थितीला बघायला भेटतात कार्बनमध्ये. मग कार्बनमध्ये जो प्रकार बघायला भेटतो, अल्केन, अल्किन, अल्काइन, हे पण आपल्याला तिथं बघायला भेटतंय, ते बघूयात. पहिले प्रश्न समजून घेऊयात. ठीक आहे, बघा, खालीलपैकी कोळशाच्या कोणत्या प्रकारात कार्बनचे प्रमाण जास्त असते? कोळशाचे प्रकार आहेत मित्रांनो, 4 प्रकार आहेत, 4ही प्रकार इथं सांगितलेत, पण त्या प्रकारामध्ये सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण कुठं आपल्याला आहे ते बघायचं आहे. आता मग सांगा, आता लिग्नाइट, अँथ्रसाइट, बिटुमिनस अँड पीट कशामध्ये असायला पाहिजे? चला फटाफट सांगा बरं. याच्यावर बरेच प्रश्न आयोगाने पण विचारले गेलेत, सरळ सेवामध्ये विचारले गेलेत, पोलीस भरतीमध्ये विचारले गेले, आर्मीला तर विचारतात कार्बनवर. ठीक आहे, बघा, कार्बनचे प्रमाण जास्त असते असं कोणतं आहे? तर प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर आलेलं आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 बघा काय सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 अँथ्रेसाइट. ठीक आहे, 4 प्रकार पडतात बाबा कार्बनच्या पर्सेंटेज नुसार 90%च्या जवळपास अँथ्रेसाइट मध्ये कार्बन असतो, अँथ्रेसाइट. ठीक आहे, त्यानंतर कोण येतो अँथ्रेसाइट नंतर? मग पहिला क्रमांक आहे अँथ्रेसाइटचा कार्बनच्या हिशोबाने. ठीक आहे, त्यानंतर कोण येतो? बिट्युमिनस येतो. त्यानंतर येतो लिग्नाइट,
त्यानंतर येतो पीठ चार क्रमांकाला. म्हणजे जर याला शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं असेल ना दादा हो, तर लक्षात घ्या ए बी ली पी, एबीलीपी लक्षात ठेवा. म्हणजे बघा ए बी ए बी एल पी असं, म्हणजे एबीसीडी नुसार चढत्या क्रमानं. कारण ए एक नंबरला आहे, बी दोन नंबरला आहे, एल 12 नंबरला आहे, पी 16 नंबरला आहे. हे आपलं बुद्धिमत्तेचं कार्यक्रम आहे. एबीलीपी लक्षात राहू द्या. काय लक्षात राहू द्या? एबीलीपी. या क्रमानं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर परीक्षेत आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारले गेलेत ना याच्यावरचे, एकही तुमचं त्याच्या पुढे चुकणार नाहीये. ठीक आहे, कार्बनच्या परसेंटेज नुसार आहे. आता नॉर्मली किती परसेंटेज असतं आहे याच्यात थोडस व्हेरिएशन आहे. याच्यात काय थोडं थोडं व्हेरिएशन आहे. अँथ्रासाइट जर म्हणलं तर 90% बघायला भेटतंय, हे जर बघायला भेटलं तर 70-80% बघायला भेटतंय, हे जर बघायला भेटलं तर हे 50-60% बघायला भेटतंय, सॉरी 50-60 इकडे, आणि हे बघायला भेटलं तर 30-40% बघायला भेटतंय. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला इथं अभ्यास करणं गरजेचं आहे कार्बनचा पण. मग कार्बनमध्ये आपल्याला वेगवेगळे टेट्रावॅलेन्सी म्हणजे काय, जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलंय, उदाहरणार्थ तुम्हाला काय सांगितलं बाबा, CH4 मिथेन. मिथेनचं रेणूसूत्र काय दादा हो? मिथेनचं रेणूसूत्र आहे CH4. आता टेट्रावॅलेन्सी म्हणजे काय? हा कार्बन जो आहे ना याला चार संयोज आहेत, चार इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत असतात, म्हणून तो काय करतो, वेगवेगळ्या हायड्रोजन सोबत संयोग पावतो. म्हणजे स्वतःचे जर चार इलेक्ट्रॉन आहेत पण दुसऱ्याचे पण एक एक करून काय करतो, घेऊन टाकतो तो आणि तिथं सहसंयोज बंध तयार करतो. लक्षात घ्या, कार्बन इलेक्ट्रॉन देतय नाही, इलेक्ट्रॉन घेतय नाही, हे लक्षात राहू द्या. नो गेनिंग नो डोनेटिंग, म्हणजे घेतही नाही आणि देतही नाही. मग कार्बन काय करतो? कार्बन म्हणतो बाबा तुझं उधार दे, माझं उधार घे, आपण दोघांमध्ये पार्टनरशिप करू, पार्टनरशिप करून आपण कार्यक्रम चालू ठेवू, असा तो म्हणतो. मग याच्यामध्ये सहसंयोज बंध तयार होतात. कोणते बंध तयार होतात? सहसंयोज. म्हणजे सिंगल बॉन्ड आहे. हा कसा बॉन्ड आहे? सिंगल. मी त्याच्याबद्दल नंतर बोलेल, ज्यावेळेस कार्बन चॅप्टर बघू आपण त्यावेळेची गोष्ट आहे. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड असे तिन्ही बॉन्ड आपल्याला कार्बनमध्ये बघायला भेटतात. समजलं का? चलो हा चौथा प्रश्न आणि आता शेवटचा प्रश्न आपल्याला बघायला भेटल. शेवटचा प्रश्न, शेवटच्या प्रश्नामध्ये काय बघायला भेटल तर बघा. वा 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 वा, जोड्या लावाय आपल्याला, तर जोड्या लिहिला होता त्यात, है ना, जोड्या लिहिला होता त्यात. तर बघा कॉलेजचे पोट्टे तुम्ही, फटाफट जोड्या लावा, कशा लावायच्या त्या, आणि ऑप्शन कोणतं बरोबर असणार आहे ते सांगा. ठीक आहे, चलो मी डायरेक्ट ऑप्शनवरच येतो. पर्याय क्रमांक तीन, जोड्या काय लागल्यात, एकदम सिंपल आहे, काय अवघड नाही रे बाबा, काय अवघड नाही. डोकं जर लावलं तर उत्तर निघतंय, डोकं जर लावलं तर उत्तर निघतंय. तुम्हाला माहीत जरी नसेल तरी उत्तर निघतंय, एक दोन माहीत असले तरी उत्तर निघतंय. कसं काय बघा, पर्याय क्रमांक तीन उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक तीन हे, आता त्यांनी काय सांगितलंय, गॅल्वनायझिंग. गॅल्वनायझिंग म्हणजे काय रे बाबा? गॅल्वनिंग म्हणजे जस्ताचा लोखंडावर दिलेला पातळ थर. ठीक आहे, त्यानंतर कथिलीकरण. कथिलीन म्हणजे लगेच कथिल, इथं कथिल आहे तर इथं पण कथिल आहे ना, म्हणजे कथिलीकरण म्हणजे कथिलाचा तांब्यावर थर असणे, त्याला कथिलीकरण म्हणणार आहे. आणि त्याच ना विद्युत विलेपन करणं. विद्युत विलेपन कशा संदर्भात आपल्याला ऐकायला भेटतं? तर चांदीच्या संदर्भात ऐकायला भेटतं. आणि धनागरीकरण. धनागरीकरण हा कशा संदर्भात ऐकायला भेटतो? तर कुकर, प्रेशर कुकरच्या बाबतीमध्ये आपल्याला ऐकायला भेटतं. म्हणजे अशा जोड्या लावा जरी प्रश्न जरी आले आपल्याला, तरी त्याचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढता यायला पाहिजे. लक्षात यायला मित्रांनो, असेच आपण 5-5, 6-6 असे जे प्रश्न आहेत कमी वेळेमध्ये जास्त घेण्याचा प्रयत्न करत जाऊ. पुन्हा एकदा मी तुमचं ह्या सेशनमध्ये मी तुमचं धन्यवाद मानतो, तुम्ही थांबलात, शेवटपर्यंत पाहिलात. याच्यापुढे कोणताही व्हिडिओ, माझा व्हिडिओ स्किप करायचा नाही रे बाबा हो, मी तुम्हाला क्लिअर सांगतोय. तुम्हाला मग गणिताचे असो, बुद्धिमत्तेचे असो, विज्ञानाचे असो, ठीक आहे, मग पुन्हा तेच सांगतोय. ॲपवर जा, ॲपवर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस लॉन्च होताना दिसतील, लॉन्च होतील, होत असताना काही व्हिडिओ तुम्हाला कमी दिसतील, ते व्हिडिओ तुम्हाला वाढण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा वाढणारच आहेत, हे तुम्ही लक्षात राहू द्या. ठीक आहे, कारण आत्ता शिकतं मी कुठंतरी रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली तुमच्यासाठी. ठीक आहे, त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे जे ॲप आहे हे तुम्हाला खूप छान पद्धतीनं मार्क देऊन जाणारे ॲप असणार आहे. इथं आपण थांबणार आहोत दादा. तुम्हाला काही डाऊट असेल मी पुन्हा एकदा तेच सांगतोय, डाऊट जर असेल तर तुम्ही या नंबरवर मला कॉल करू शकतात किंवा सांगू शकतात, 8275237849. तोपर्यंत मी इथे थांबतो, मी तुमची रजा घेतो. अभ्यासावर बोलू काही या सेशनमध्ये आपण वारंवार भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.